आदरणीय तुषार जी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन सन्मानित केले जाते. गौरव केनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा स्पर्धा पाहण्यासाठी नितेश कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. खास करून महेश भोईर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वाघा या नावाने ओळखले जातात आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील माझ्याकडून. आपला हा दिवस पुन्हा पुन्हा येऊ हीच आई ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तर वेल डन गौरव केनी, पुढच्या मॅच साठी तुम्हाला ऑल द बेस्ट असेल, सातत्य ठेवा. थँक्यू व्हेरी मच तुषारजी गरत. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. या आपण पहिल्या एक षटकांसाठी आकाश पाटील यांना ऐकूया. धन्यवाद प्रभूजी शिर्के साहेब. दरम्यान चालू असलेला सामना आपण बघतोय. एका बाजूने चामुंडा विराई फायटर्स, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय आई सप्त सप्तशृंगी सरपडा. एकंदरीत सहा षटकांचा सामना असेल, 35 मिनिटांचा वेळ दिला जाईल ह्या सामन्याला. तर पहिलं षटक घेऊन येतोय शुभम गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डाव्या साईडने मारा करण्यासाठी सज्ज रोहित. त्याच्यासाठी नक्कीच आजच्या दिवसामध्ये सुरेख फलंदाजी केलेली आहे रोहितने. हलक्या हाताने मात्र चेंडूला सन्मान दिलेला आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. दरम्यान संघाचा खातं उघडते. दोन्ही संघांना मात्र बेस्ट ऑफ लक असेल नक्कीच या 2 दिवसाच्या सत्रामध्ये. शुभम आपल्याला सुंदर गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. तर एक धाव अर्जित झालेली आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर शुभम आपल्याला बघायला मिळेल. तर सामना करेल एकोण खेळाडू अमित. आता मात्र थोडीशी चेंडूला उचली दिली आणि चेंडू जाऊन विसावला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. 2 चेंडूंचा खेळ इथे संपतोय आणि 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर. धावसंख्या जर धावफळकावर बघितली तर जाऊन पोचते 1 या धावसंख्येवर. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतो. पुन्हा एकदा आत्ता मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता तो अमित याने, मात्र शुभम याने थोडासा बीट केला तो अमित याला आणि चेंडू जातोय तो म्हणजेच निर्धाव. पहिला चेंडू जर बघितला तर 1 धाव आली. त्यानंतर अमित याला कुठेतरी बांधून ठेवण्यात यश आलेलं आहे ते शुभम याला, कारण 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले आहेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल. आता मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या वरून खेळण्यात यश आलं ते अमित याला. दरम्यान क्षेत्ररक्षण मात्र राकेश याच्याकडून होते, फेकी होते. 2 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होतात. धावसंख्या जर 2च्या गतीने वाढ बघितली तर जाऊन पोचते 3 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. अमित एका बाजूने खेळतोय स्ट्राईक एंडला, तर रोहित आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांनी मात्र 2 दिवसांमध्ये सुरेख फलंदाजी करून आपल्या संघासाठी साजेसा खेळ मात्र केलेला आहे. तर शुभम आपल्या गोलंदाजी मार्को आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. दरम्यान एकंदरीत बघितलं तर आमचे गोल्डन मॅजिक फिंगर साहिल पाटील आम्हाला दर्शवतील 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या धावफळकावर बघितली तर 3 धावा धावफळकावर लागलेल्या आहेत. दरम्यान शेवटचा चेंडू असेल या षटकातील शुभम याचा. पुन्हा एकदा सामना करेल तो उजव्या हाताचा फलंदाज अमित. आता मात्र उत्तुंग मारलेला फटका बघणार आहोत. स्टेट ड्राईव्हच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 2 बाउन्स क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, डायरेक्ट हिट मात्र यष्ट्यांवर जाऊन आढळतोय. मात्र या ठिकाणी 2 धाव पूर्ण होतात. 2 धावांनीशी धावसंख्या जर बघितली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जाऊन पोचते 5 या धावसंख्येवर. बिनबाद 5 मात्र चामुंडा विराई फायटर संघाची स्थिती आपल्याला पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बघायला मिळते. जाऊया डीजे जॉकी कडे. तर मनोज पाटील आपण यायचं आहे. आई सप्तशृंगी सरपडा एका बाजूने आपण बघतोय तर दुसऱ्या बाजूने चामुंडा विराई फायटर्स आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. धावसंख्या जर धावफळकावर बघितली तर 5 धावा या धावफळकावर लागलेल्या आहेत. यापुढील षटकांचं समालोचन आपण बघणार आहोत मनोज पाटील यांच्या आवाजातून. धन्यवाद.
धन्यवाद आकाश। तर पहिले षटकाचा खेळ झालेला आहे, धावसंख्या आपण बघितली तर 5 धावा। मी येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सुरेख षटक हाताळलं हेलियाने, अप्रतिम कामगिरी आपल्याला बघायला मिळाली। तर रोहित आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय। डीप मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, राकेश पाटील पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना। धावसंख्येचा आपण विचार केला तर 7 धावा या धावफलकावर आपण बघतोय। चामुंडा विराई फायटर्स प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय, 1.1 षटकाचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 7 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, अव्वळेला मात्र सुरेख फटका, वडिश लॉंगॉनला चेंडू येतोय, शुभम पाटील पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, तोपर्यंत आपण बघतोय। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या पुन्हा एकदा मात्र 1 ने पुढे सरसावते, 8 धावा। अवडेला मात्र अमित पाटील, लॉंगनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू शॉर्ट मिडविकेटला जातोय, एकदम मात्र पूर्ण होताना। धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते। बीमर चेंडू आहे की नाही हे मात्र थर्ड अंपायर इथे डिसिजन दिलेला आहे। तर तिसरे पंच कोण आहेत या चला चेक करा लवकर, तिसरे पंच कोण आहेत? जय पवार सर कुठे आहेत? तर डिसिजन पेंडिंग आपल्याला बघायला मिळतोय। तर आपण बघतोय डिसिजन पेंडिंग चेक केलं जातंय, कमरेच्या वर जाणारा चेंडू आहे का हे मात्र बघितलं जातंय। तर इथे मात्र डिसिजन येतोय आमच्यापर्यंत, नो चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला आणि धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा। प्रीहिटचा इशारा बघायला मिळतोय आपल्याला, धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10, 2 चेंडूंचा खेळ झालाय। गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर मित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना रोहित पाटील याच्यासाठी हा चेंडू असेल। अवळेल मात्र फ्री हिटचा चेंडू होता, सुरेख स्टेट ड्राईव्हच्या पद्धतीने मात्र खेळून काढलेला हा चेंडू, सुरेख फेके आपल्याला बघायला मिळते शुभम पाटील कडून आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 11, 11 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, या वेळेला मात्र खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय, सुरेख चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल होतोय, 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना अमित पाटील याच्या बॅटमधून। धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13 धावा। Yeah.
यावडेला मात्र सुरेख फटका चेंडूच्या खाली मात्र दीपक मडवी जबरदस्त झेल आणि एका मोठ्या खेळाडूला मात्र परत जावं लागतंय. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ वाजाओ. आदरणीय सन्माननीय अजय जी गवड साहेब तिंबोडे यांना मी विनंती करतोय की सर आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. मित आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरून सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुरेख डिलिव्हरी परंतु टप्पा पडल्यानंतर थोडस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाताना खराब चेंडूचे संकेत येताना धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. 5 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर आपण बघितलं तर तब्बल 5 चेंडू आणि 9 धावा. अजयजी गावड साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत वैभवजी गरज साहेब आपलं सुद्धा वेलकम. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. धावसंख्येचा विचार केला आपण तर एक गडी बाद 15 धावा. तर अग्री प्रीमियर लीग पर्व 4 विद्यमान अध्यक्ष सागरजी गरज साहेब यांना मी भूपेशजी गावड साहेब यांना मी विनंती करतोय की आपण अजयजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत तेंबोड्यावरून त्यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. तर इथे भूपेशजी गावड साहेबांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत सन्मान होतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. अजयजी गावड साहेब तेंबोडे यांचा इथे स्वागत सन्मान होतोय. तर सामन्याकडे वळतोय. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. शुभम हॅली गोलंदाज गोलंदाजी मार्कवरून आमच्या समोरच्या एंड कडून आपण बघतोय. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अथर्व जबरदस्त झेल घेताना रोहित पाडीलेच्या खेळीला इथे मात्र पूर्ण विराम लागतोय. जबरदस्त मात्र फटका होता परंतु हवेच्या विरुद्ध खेळण्याचा जो धाडस होता तो मात्र कुठेतरी चुकतोय आणि रोहित याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण एक छोटीशी धून. धन्यवाद माकणे गावातील बाळू बाल्या कुठे असतील तर आपण या इथे आपली गरज लागलेली आहे व्यासपीठावर. तर धावसंख्या आपण बघतोय. साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 15 धावा. षटक क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. या वळीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होणार का आणि एस इट इज गॉन. बाद होणारा खेळाडू जर आपण बघितलं तर निरंजन पप्पू हाच एक मोठा खेळाडू बाद झाला. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना शुभम पाडील याच्याकडून आपण बघतोय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात.
हॅट्रिकची संधी होती परंतु इथे मात्र चेंडू जातोय निघून चार धावांसाठी। चांगला एफर्ट आपल्याला बघायला मिळाला तो राकेश पाटील यांच्याकडून, परंतु चेंडूला काही रोखू शकले नाहीत आणि धावसंख्या मात्र चार ने पुढे सरसावली जाते। धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर। गोलंदाज गोलंदाजी मार्क करून चांगली कामगिरी करत असताना मात्र फलंदाज कुठेतरी दोन चेंडूवर दोन गडी बाद झाले होते। त्यानंतर महेशने मात्र आपल्या टेक्निकने मात्र हा फटका खेळला गेला आणि सुरेखरित्या चार धावा वसूल केल्या। गोलंदाज पुन्हा एकदा शुभम हॅली गोलंदाजी मार्क वर तयार होताना अप्रतिम हेलिकॉप्टर शॉटचा बादशाह म्हणून ओळखलं जातं शुभमला, परंतु आता मात्र चेंडू हातात। चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केला होता। दनेश पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल। तोपर्यंत आपण बघितलं तर एक धाव मात्र कंप्लीट होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन द बोर्ड। 20 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतोय शुभम। गोलंदाज गोलंदाजी मार्क वरून सामना करेल श्रेयस। पुन्हा एकदा गोलंदाज, या वेळेला मात्र सन्मान दिला गेला कारण श्रेयस जाणतोय की शुभम याचं षटक जर खेळून काढलं तर येणाऱ्या षटकामध्ये मी काहीतरी मात्र करेल, कारण एका चांगल्या गोलंदाजाला सन्मान दिला जातो। इथे धावसंख्या आपण बघितली तर तीन षटकाच्या समाप्ती अखेर 21 चेंडू शिल्लक आहे। 21 रन्स 21 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। षटक क्रमांक तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज शुभम पाटील गोलंदाजी मार्क वरून। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना महेशसाठी फुल टॉस चेंडू होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा गडी बाद होताना या षटकातील तिसरा गडी बाद होतोय। धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22-21 या धावसंख्येवर। षटक क्रमांक 3 संपुष्टात येते आणि 21 धावा। या ऐकूया आपण एक छोटीशी धून। वादल कडाडला आता एपीएल हा धडकला, आगरी वादल कडाडला आता एपीएल हा धडकला, आगरी वादल कडाडला आता एपीएल हा धडकला, आगरी वादल कडाडला आता एपीएल हा। तर चामुंडा विराई फायटर्स आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या दोन्ही संघांना नम्र विनंती असेल की आपण उद्या सकाळी ठीक 8:45 इकडे हजर राहायचं आहे। 9 पहिला चेंडू पडला पाहिजे असं आयोजकांनी आम्हाला म्हटलं आहे। तर दोन्ही संघाचे संघनायक कर्णधार तसेच संघ मालक आणि सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे। या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका, क्या बात है, छोटा प्याक बडा धमाका मिस्टर सुचित पाटील, जबरदस्त मॅग्निफिसम शॉट, जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळते। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 27 धावा। अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला भल्या मामा यांचे सुपुत्र सुचित पाटील, कम्मालीची ताकद मनगडामध्ये आपल्याला बघायला मिळते। पुन्हा एकदा मीत गोलंदाज गोलंदाजी मार्क वर। रन्स ऑन द बोर्ड या वेळेला मात्र इनसाइड एज आउटसाइड एज लागली होती आणि यष्टी रक्षक प्रवीण गरत याच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन स्थिरावतोय। विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ।
पालघर शहराची शान सारे बॉलर झाले. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण बघितली तर 27-27 धावा. षटक क्रमांक 14 आहे आणि चौथ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज समित गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज समित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना अवळेला मात्र डीपी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एका संघातून मात्र खेळताना दोन फलंदाज आणि एक गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मैत्री सफाळे मधून मात्र नेहमीच पुढे येताना आपल्याला बघायला मिळतात. मीत आणि श्रेयस हे दोन भावांची जोडी, त्याच्यानंतर डीपी सुद्धा त्याच संघातून आपल्याला नेहमी खेळताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज समित वडेला मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, मात्र फसताना आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख अप्रतिम डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाजीमध्ये कमबॅक कसं करायचं हे मात्र शिकण्यासारखं आहे या नऊ तरुण गोलंदाजाकडून. अपकमिंग क्रिकेटर आहे सुरेख, गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मात्र धीरज पाटील जबरदस्त स्टेट ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाली. शुभम पाटील मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करताना कम्मालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला. आणि धावसंख्या आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29-29 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर मित यावेळेला मात्र धीरज पाटीलच्या बॅट मधून इंटू द गॅप चेंडू जाईल निघून 4 धावांसाठी. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावेनंतर धावसंख्या झाली 33 धावा. व्हॉट शॉट, जबरदस्त स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. 4 षटकांचा खेळ कंप्लीट होताना 33 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. एक छोटीशी धुन ऐकूया, कुठे जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2021. धन्यवाद. धावसंख्येचा पार्किंग मध्ये गॉगल सापडलेला आहे, कोणाचा असेल तर घेऊन जायचा आहे. तर गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर राकेश गावड मेन फ्रॉम सरपाडा चा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. तर एका बाजूने आपण बघतोय श्रेयस पाटील मेन फ्रॉम सफाळे आणि धीरज पाटील मेन फ्रॉम सफाळे चे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय मिस्टर राकेश गावड. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना धावसंख्या आपण बघितली तर 33 धावा. अव्वलेला मात्र श्रेयस पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते ते वैडिश लॉंगॉनला. मीत पुढे सरसावतोय, क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होताना ह्याच खेळाडूकडे मात्र ताकद आहे, क्षमता आहे, मनगटामध्ये पॉवर आहे याच्या. आणि मनगटाच्या साह्याने मात्र चांगल्या चांगल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम आपल्याला बघायला मिळतं याच्याकडून. पारगावच्या मैदानावर 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा पराक्रम होता याच खेळाडूच्या नावावर. त्याच्यानंतर मागचं या वडेला मात्र सुरेख चेंडू भामटपाडा सिरसाटच्या मैदानावर सुद्धा या खेळाडूच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 5 षटकार आले होते. कम्मालीची फलंदाजी करतोय. खराब चेंडूचे संकेत येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 36 36 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश गोलंदाजी मार्कवर. तर प्रत्येक षटकारासाठी यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका बघायला मिळतो आपल्याला.
व्हाट अ शॉट, विशाल पाटील यांनी जर दाद दिली तर समजा फटका नक्कीच कडक असेल, कारण एक चांगला फलंदाजाकडून दाद मिळते. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी करताना मिस्टर श्रेयस पाटील, जबरदस्त. पंच सुद्धा टाळ्या वाजवून दाद देत आहेत. सुरेख अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 42, 42 धावा. राकेश गावड पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना या वेळेला मात्र शफल झाले होते, उजव्यास्टीच्या बाहेर आला होता. श्रेयस खेळण्याचा प्रयत्न, थोडस गजाळशीत रक्षण आणि ह्याचाच फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतला. दोन धावन निशी धावसंख्या जाऊन पोहोचते 44, 44 धावा. धावफलकावर षटक क्रमांक आपण बघितलं तर पाचवं षटक सुरू आहे. पहिल्या दोन षटकांचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी झाली होती, त्याच्यानंतर तिसरं षटक शुभमने हाताळलं ते सुद्धा सुरेख होतं, परंतु चौथ्या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या आणि कुठेतरी मात्र टॉप गिअरमध्ये जाताना हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता सुरेख कमबॅक करताना. गोलंदाज राकेश गावड गोलंदाजीवरून आतापर्यंत एक षटकाराच्या साह्याने मात्र चार चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44, 44 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना गोलंदाज गोलंदाजी मार्कवरून. या वेळेला मात्र शॉर्ट लेनचा चेंडू होता, चेंडूला फेकून दिलं जातंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी वाजव आहे जीवाचा जीवलग मित्र त्याचा गौरव, आमचे बुबे बाईला लावतो या तो लई जीव. आहे जीवाचा जीवलग मित्र त्याचा गौरव, आमचे बुबे बाईला लावतो या तो लई जीव. धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. सुरेख फटके बघायला मिळाले आपल्याला श्रेयसच्या बॅटमधून. कुठेतरी जी बॅट ज्याची थंड होती ती मात्र आता तळपताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम फटके ओवळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या आपण बघितली तर दोनने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 52, 52 या धावसंख्येवर. पाच षटकांच्या समाप्ती अखेर 52 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. कुठे जाऊ नका, पाहत रहा अग्री प्रीमियर लीग 2021. आहे पालघर शहराची शान, सारे बॉलर झाले हैरान. शुभम हाली है दिलवर जानी, दीपक मडवीची बॅटिंग तुफानी. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. राकेश पोलीस दरात कार्यरत आहेत. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती, परंतु ज्या पद्धतीने मात्र चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये धावा आल्या, कुठेतरी आपण बघितलं की एक धावसंख्येला आकार देण्याचं काम करताना श्रेयस आपल्याला बघायला मिळतोय. धीरज पाटील आतापर्यंत आपण बघितलं तर चार चेंडूंचा खेळ केलाय. सहा धावा धीरज पाटीलच्या बॅटमधून येताना. या वेळेला मात्र लॉंग लेगला खेळून काढलेला चेंडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाते आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 53. आदरणीय सन्माननीय धनेजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय की सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. सहा
सहावं षटक सुरू आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 53-53 धावा. पुन्हा एकदा राकेश पाटील गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना. तर आदरणीय सन्माननीय किशोरजी वजेसाहेब यांना मी विनंती करतोय, धनीजी गावड साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करावायचं आहे. वेलकम सर. तर धावसंख्या आपण बघितली तर या 6 धावेनंतर 59 59 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. मॅच बॉल फेकायचा आहे, आलेला आहे मॅच बॉल. नाही नाही, तर आपण बघतोय 59 धावा, षटक क्रमांक 6 आणि 6व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. दुसऱ्या चेंडूवर मात्र श्रेयसने स्ट्राईक आपल्याकडे का ठेवली ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे षटकार मारला. अव्वलेला मात्र सुरेख गुड कमबॅक करताना 9 चेंडू मध्ये 25 धावांची वादळी खेळी आपल्याला बघायला मिळते. श्रेयस पाटील याच्या बॅट मधून जबरदस्त टायमिंग सुरेख. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर आपल्याला बघायला मिळेल. राकेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. वळेला मात्र चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळतात. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे, ती 59 या धावसंख्येवर. एक षटकार आल्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू राकेश याच्या बॅटमधून. आता मधून निर्धाव चेंडू फेकले गेलेत. अव्वलेला मात्र सुरेख, पुन्हा एकदा चेंडूला मात्र फेकून दिलं जातंय 6 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग, शेवटपर्यंत चेंडूवर नजर होती आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाडीचे धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचते 65 या धावसंख्येवर. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलं 4 धावांसाठी. कम्मालीची फलंदाजी करताना मिस्टर श्रेयस पाटील आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जवळ पोहोचलेली आहे 69 या धावसंख्येवर. आणि विजयासाठी 70 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे आई सप्तशृंगी सरपाडा या संघाला. तर नक्कीच हा सामना संपल्यानंतर आपल्याला बेस्ट बॅट्समन आतापर्यंतचा आम्ही दर्शवतोय की लीडिंग रन स्कोर मध्ये फलंदाज कोण असेल. आकाश तरे 93 धावांशी नंबर 1 ला आहे. जीत गावड 80 धावा दुसऱ्या क्रमांकावर. प्रवीण पाटील पारगाव हा शिवतेज आणि स्वरंगी वॉरियर्सचा खेळाडू आहे. 80 धावा 73 माफ करा 73 प्रवीण पाटील. रोहित पाटील चामुंडा विराय फायटर्स 69. कल्पेश पाटील शौर्य वॉरियर्स 65 रन्स. संतोष मडवी क्रिएटिव्ह 11 माकणे 60 धावा. तर हे टॉप 5 फलंदाज आपल्याला बघायला मिळाले. त्याच्यानंतर टॉप 5 गोलंदाज. संतोष मडवी क्रिएटिव्ह 11 माकणे 9 विकेट नंबर 1 ला आहे. शुभम पाटील
हॅली आई सप्तशृंगी सरपाडा 9 विकेट नंबर 2 ला आहे. साईश ठाकूर 7 विकेट नुसार नंबर 3 ला आहे. अमित पाटील 6 गडी बाद करून नंबर 4 ला आहे. प्रथमेश पाटील माफ करा, 6 गडी बाद करून नंबर 5 ला आहे. तर असे हे 5 टॉपचे गोलंदाज आणि 5 टॉपचे फलंदाज आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. धन्यवाद. तर वळूया सामन्याकडे. धावसंख्या आपण बघितली तर 69, 70 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. 36 चेंडू आणि 70 धावा. तर दीपक मडवी आणि प्रवीण घरत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आई सप्तशृंगी सरपाडा संघाकडून हे दोन सलामीवीर 36 चेंडू आणि 70 धावांचं आव्हान असेल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. निरंजन पप्पू हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. विकेट हॅट्रिक किंवा लगातार 3 चौकार 3 षटकार आले तर गौरव तरे माकणे यांच्याकडून जीटी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. मिस्टर दगडू इथे उपस्थित आहेत. पार्टी बदललेली आहे. वेळेवर पार्टी बदलणारा माणूस. धावसंख्या आपण बघितली तर या वेळेला मात्र सुरेख फटका. प्रवीण घरत याच्या बॅटमधून निघालेला इंटू द गॅप चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. मात्र सुरेख क्षेत्रक्षण आपल्याला बघायला मिळतंय रोहिदासचं आणि क्षेत्रक्षण करून चेंडूला फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख अप्रतिम फटका बघायला मिळाला आणि या दरम्यान मात्र 2 धावा 1 शॉट माफ करा. तर पंचांचा इशारा येतोय 1 शॉट एकच धाव काउंट केली जाईल आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. निरंजन डाव्या हाताने राऊंड द विकेट मारा करतो. यस सुरेख अप्रतिम क्या बात है. विनोद पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चेंडू हातात येई का येईना तोपर्यंत मात्र फेकी केली गेली नॉन स्ट्राईक एंडवर. कारण त्याला माहिती आहे दीपक मडवी एक चांगला खेळाडू आहे, चांगली फलंदाजी करतोय आणि या स्पर्धेचा विचार केला तर पूर्णपणे फॉर्ममध्ये आहे आणि त्याला बाद करणं खूप महत्वाचं आहे. अव्वळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. धीरज पाडेल पुढे सरसावेल चेंडूला क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत मात्र गचाल क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. निरंजन 5 चेंडूंचा खेळ झालाय 6 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुचित चेंडूच्या खाली
इथे मात्र थोडस अडचण निर्माण झाली होती, तरी सुद्धा मात्र गुड जस्ट केला आणि चेंडूला मात्र अचूक झेलल जात इथे आणि प्रवीण घर त्याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2021. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. सगलन लई भारी आम्हा गरी या गरी अव सगलन लई भारी करतो मेहनत जीवा परी देऊन भरोसा देवावरी. आपण बघितली तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6-1 मोबदल्यात बाद होणारा गडी आपण बघितला तर प्रवीण घरत सुरेखा अप्रतिम आपण बघितला षटक हाताळलं गेलं. निरंजन कडून शॉर्ट थर्ड मॅनला मात्र निखिल पाटील मॅन फ्रॉम तेंबोडे आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अमित पाटील गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम कुप्परचा हा खेळाडू आपण बघतोय. अव्वलीला मात्र कट केलेला चेंडू धीरज पाटील चित्ररक्षण करेल, चेंडूला फेक केल तोपर्यंत आपण बघितला तर एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. गुड लाईन अँड गुड लेंथवर गोलंदाजी होताना गोलंदाज अमित पाटील कडून आपण बघतोय. या वेळेला आपण बघतोय 7 पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर अमित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आणि या वेळेला आपण बघितलं तर सुरेख फटका वन बाउन्स चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जातंय. रोहन पाटील रोहन ठाकूर नावाचा हा ब्रँडेड फटका आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. स्वीट साऊंड ऐकायला येतोय. खासियत आहे या खेळाडूची बिरवाडी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवलेली आहे या खेळाडूने. मागचं अग्री प्रीमियर लीग सुद्धा सुरेखरित्या हाताळलं होतं. बिरवाडी संघाकडून खेळताना अग्री चषकांमध्ये सुद्धा सुरेख कामगिरी करताना सातत्याने आपल्याला बघायला मिळते. रोहन ठाकूर जबरदस्त. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल अमित पाटील. अव्वलीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धीरज पाटीलच्या हातामधून चेंडू मात्र सुटतो यष्टीरक्षकाच्या. सुरेख क्षेत्ररक्षण फाईन लेगला आणि या दरम्यान मात्र 3 धावा या सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. चौदा धावा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अमित 1-4-3 हा आकडा आलेला आहे. अमित पाटीलच्या पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर 3 धावा. आणि या वेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. We'll be right back.
धन्यवाद डीजे ॲडव्होकेट नवीनजी गरज साहेब आणि हरिजी काटे साहेब, आपण असं मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला मात्र शुभम पाटील खेळण्याचा प्रयत्न केला होता, डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता पंच दर्शवतात. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाते. लेगबाईचा इशारा आता आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. 70 धावांचा पाठलाग करताना संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळते, बिकट परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समालोचन कक्षाच्या बाहेर चेंडू जातोय. रोहन ठाकूर नावाचा हा क्वालिटी ब्रँडेड फटका, 6 धावा. या ऐकूया डीजेला. आम्ही करतो मासेमारी, आम्ही आगरी आगरी भाव सगळे नळी भारी, आम्ही आगरी आगरी भाव सगळे नळी भारी. धन्यवाद. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी जर आपण बघितलं तर 49 धावांची गरज असेल 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू आणि 49 धावा, कमालीची फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली रोहन कडून. आतापर्यंत 3 चेंडूंचा फक्त खेळ केलेला आहे आणि 13 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळते. एक पहिल्याच चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर 3 धावा आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर षटकार येताना रोहन ठाकूर जबरदस्त लयमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. शुभम पाटील जर आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतोय या सामन्यामध्ये तर नक्कीच हा सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो, ही ताकद आहे या दोन खेळाडूंमध्ये. शुभम पाटील एका बाजूने, रोहन ठाकूर आहे, तर दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, दोन्ही फलंदाजांना अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धांचा आणि चांगल्या चांगल्या गोलंदाजांच्या विरुद्ध खेळण्याचा अनुभव. आज मात्र इथे पणाला लावायला लागेल. निरंजन आहे गोलंदाज पप्पूच्या विरुद्ध, मात्र कशा पद्धतीने खेळलं जाईल, शुभम पाटील कोणत्या पद्धतीने मात्र या षटकाची सुरुवात करतोय हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. डावा त्याने राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना निरंजन हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला पुन्हा एकदा मात्र शफल झाले होते, उजव्या एष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खराब चेंडूचे संकेत येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. षटकाची सुरुवात तर खराब चेंडूने झालेली आहे, 22 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अवडेला मात्र सुरेख चेंडू अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी होताना भाग्येश पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. तोपर्यंत आपण बघितलं तर एक धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजाकडे वेळ होता आणि ह्या एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. गुड बॉलिंग, गुड लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल, मोठमोठे फटके मारण्यापासून दूर ठेवावं लागेल जर चामुंडा विराई फायटर्स या संघाला विजय मिळवायचा असेल तर. अव्वलेला मात्र सुरेख फटका, क्या बात है, रोहन ठाकूर नावाचं वादळ मात्र आज माकण्याच्या या नूतन नगर मध्ये आपल्याला बघायला मिळते. कमालीची फलंदाजी करताना ॲडव्होकेट नवीनजी गरज साहेब यांचं मात्र षटकार आणि स्वागत होताना आपल्याला बघायला मिळते. सुरेख अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला, 6 धावा आल्या. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 29 धावा. अव्वलेला मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतो, इंटू द गॅप चेंडूला खेळून काढलाय अमित पाटील, पुढे सरसावतोय चेंडूला फेकतोय. तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा आणि धावसंख्या आपण बघितली तर 31 धावा. शुभम हॅली आणि जर 3 षटकार मारले तर संदेश पाटील घाटीम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आणि नवीनजी गरज साहेब ॲडव्होकेट आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. शुभम पाटील यांच्यावर सुद्धा, कारण लोकल बॉय आहे आणि प्रेम तर असेलच प्रेक्षकांचं,
परंतु घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना कुठेतरी मात्र थोडंसं प्रेशर घेतोय शुभम, हे मात्र जाणवतंय. कारण कम्मालीची फलंदाजी केली होती सरपड्याच्या मैदानावर मागच्या आठवड्याचा विचार केला आपण तर. अव्वलला मात्र रोहन ठाकूर, झेल होईल का? इथे मात्र झेल सुटला जातोय रोहन ठाकूरचा. रोहित पाटील खूप मोठी चुकी करताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण एक ऍज अ फिल्डर म्हणून जर बघितलं रोहित पाटीलकडे, तर कम्मालीचा क्षेत्ररक्षक आहे, अशा चुका फार कमी होता त्याच्याकडून. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी मात्र छोट्या मोठ्या होत राहतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 33 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल निरंजन. अव्वलला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, बघूया नो मॅन्स लँड रिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल का? तीन खेळाडू मात्र धावले होते. श्रेष पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल, तोपर्यंत मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 35 धावा. जबरदस्त मात्र गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 18 चेंडू 35 धावा झालेल्या आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 35 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलेन्सिंग आपल्याला बघायला मिळतात. थोडंसं प्रेशर आलेलं आहे मैदानामध्ये आणि हे प्रेशर रिलीज करण्यासाठी आपण जाऊया मिस्टर हितेश पाटील यांच्याकडे. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल, तुफान माजवल या आग्र्याच्या पोरांना, वाघाचं मैदान गाजवल या आग्र्याच्या पोरांना, वाघाचं मैदान गाजवल. की थँक्यू सो मच राजू पाटील यांनी लिहिलेलं हे गाणं आणि राकेश कुडू यांच्या आवाजात आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यानंतर राजू पाटील यांनी एक दुसरं गाणं लिहिलंय, तेजेश पाटील यांच्या आवाजामध्ये आपण ऐकतोय आज दिवसभर. या सर्वांचा आम्ही अग्री प्रीमियर लीगच्या वतीने मात्र खूप खूप आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा गोलंदाज, चौथं षटक येतोय, घेऊन येतोय गोलंदाज अमित गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा आपल्याला बघायला मिळतोय. शुभम थोडासा शफल झाला होता, उजव्या शीच्या बाहेर आला होता आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की हा गुड डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. शेफ शोरमा कॉर्नर यांच्याकडून शुभम याचा जर संघ विजय झाला तर सर्व खेळाडूंना शोरमा फ्री आहे. आता याच्यासाठी मात्र शुभम हॅली याने जर हा संघ याचा संघ विजय होतोय तर सर्वांना शोरमा फ्री आहे. आठ 45 उद्या दोन्ही संघांनी हजर राहायचं आहे या मैदानावर, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 9 पहिला चेंडू पडलाच पाहिजे असं कमिटीकडून आम्हाला सूचित करण्यात येते आणि या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप मार आपल्याला बघायला मिळाला. खराब चेंडूचे संकेत येताना मिस्टर अमित पाटील गोलंदाजी मार्क वरून लाईन लेंथ मात्र खराब बघायला मिळते. या वेळेला आपण बघितलं तर सुरेख अप्रतिम डिलिव्हरी, क्या बात है, जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना आपल्याला रोहन ठाकूर या फलंदाजाला मात्र इथे कुठेतरी चूप करण्याचं काम करताना मिस्टर अमित पाटील आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर अमित पाटील. वेळेला पुन्हा एकदा मात्र खराब चेंडूचे संकेत येताना पंचांकडून आपल्याला बघायला मिळतात. आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा आपल्याला बघायला मिळाला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की पंचांचे दोन्ही हात मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या शरीरापासून थोडेसे दूर होताना, याचंच कारण आपण बघितलं की खराब चेंडू आणि एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 38 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल.
पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोहन ठाकूर कुठेतरी, मात्र ज्या पद्धतीने मात्र सुरुवातीला फलंदाजी केली होती, पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर तीन धावा, त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन षटकार आले, त्याच्यानंतर दोन धावा आल्या, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, नंतर लगातार दोन दोन धावा आणि आता मात्र लागोपाठ तीन निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी करताना मिस्टर अमित पाडील आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख अप्रतिम, क्या बात है, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज असेल, 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना 13 चेंडू 32 धावा, क्या बात है, व्हेरी गुड बॉलिंग. अव्वलीला मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. बघूया इथे मात्र थोडंसं मात्र क्षेत्ररक्षण खराब झालं, थेट फिकी झाली असते, रोहन ठाकूरला मात्र माघारी जावं लागत. 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. धन्यवाद. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज असेल, चला घाई करा. बारा चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेब यांच्याकडून आपण बघितलं, तर चामुंडा विराय फायटर्स जर संघ विजय होते तर प्रत्येक खेळाडूला मात्र इथे वडापावची मेजवानी असेल, जेवढे खातील तेवढे वडापाव. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. भाग्यश मॅन फ्रॉम उमरोळीचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघितलं तर वाईट चेंडू, खराब चेंडूचे संकेत येताना पंचांकडून आपल्याला बघायला मिळतात. डोक्याच्या वर जाणारा चेंडू होता आणि ह्याच कारण खराब चेंडू 1+1. एक लेदर क्रिकेटर जो असतो त्याच्या हातखंडातून मात्र चेंडू थोडेसे मात्र जोरात आपटले जातात आणि ह्याच कारण आपण बघतोय. आणि हाईट सुद्धा जास्त आहे या गोलंदाजाची. अव्वलीला मात्र सुरेख लाईन लेंथ, अप्रतिम, क्या बात है. शुभम पाडील हलक्या हाताने मात्र सन्मान दिला जातोय चेंडूला. फक्त गॅपमध्ये ढकलला होतं आणि दोन धावीनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जवळ पोहोचते 43 या धावसंख्येवर. विजयासाठी आपण बघितलं तर 11 चेंडू आणि 27 धावा. 11 चेंडू 27 धावा. सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे कारण मैदानात आहे शुभम पाटील आणि रोहन ठाकूर. हे दोन फलंदाज आहे, यांच्यामध्ये क्षमता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना शुभम. या वेळेला आपण बघितलं तर विनोद पाटील याच्या हाताला मात्र चेंडू चाटून जातोय. पंचांचा इशारा येतोय 22 आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 पुढे सरसावली जाते. 10 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 26 धावा. अजूनही सामना बॅलेन्सिंग आपल्याला बघायला मिळतोय कारण रोहन ठाकूर मध्ये क्षमता आहे आणि या डावामध्ये त्याने ते करून दाखवलेलं आहे. शुभमचा विचार केला तर आतापर्यंत शुभम याची बॅट मात्र थोडीशी शांत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला मात्र मोठा फटका रोहन ठाकूर याच्या बॅट मधून. बघूया झेल होईल का. आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे.
धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या मात्र 3 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन वन शॉट 2 धावा। फोर्टी सिक्स सेचाळीस धावा विजयासाठी 24। नऊ चेंडू आणि 24 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज, या वेळेला मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता। इथे मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा। लेगबाईचा इशारा येतोय, 8 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना रोहन ठाकूर कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल। चौऱ्याण्णव हजार लोकांनी काल मात्र 99,800 लोकांनी मात्र या स्पर्धेचा आनंद घेतला होता। आज आपण बघतोय 99,500 आणि या वेळेला मात्र आपण बघतोय रोहन ठाकूर याच्या बॅट मधून मात्र षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 53 धावा। जवळजवळ 1,00,000 यूट्यूबच्या माध्यमातून मात्र श्रोते आमच्याशी जोडले गेलेत, त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय आम्ही। या स्पर्धेला मात्र भरभरून प्रतिसाद मिळताना आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी 7 चेंडू आणि 17 धावा। कम्मालीची फलंदाजी करताना मिस्टर रोहन ठाकूर, क्या बात है। 7 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल विजयासाठी। रोहन ठाकूर इज ऑन फायर होताना मॅन फ्रॉम बिरवाडीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। इथे मात्र कुठेतरी एक धाव येणं खूप गरजेचं होतं। तर बघूया, शुभम पाडेल मध्ये सुद्धा क्षमता आहे 6 चेंडू आणि 17 धावा। या ऐकूया आपण एक छोटीशी धून। भले भले ते आले बॉलर, भले भले ते आले बॉलर, मारी हा फटका छक्का फोर, संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल, संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल, या आग्र्याच्या पोरांना पाहकस मैदान गजबल, या आग्र्याच्या पोरांना पाहकस मैदान गजबल। धन्यवाद, चला थोडी घाई करा प्लीज, नो टीम मीटिंग। 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा। गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्कवर, या वेळेला आपण बघतोय 6 चेंडू 17 धावा। या आधी आपण बघितलं तर 6 चेंडू 22 धावांची गरज असताना मात्र सामना हातातून गेला होता। जगदीश होता गोलंदाज, कम्मालीची फलंदाजी बघायला मिळाली जित गावडकडून। 6 चेंडू 17 धावा, तर बघूया कशा पद्धतीने मात्र रोहित पाटीलने मात्र स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला। तर बघूया 6 चेंडू 17 धावांची गरज असताना कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल 6 चेंडू 17 धावा। शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यातील शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर। या आधीचा सामना सुद्धा जबरदस्त झाला होता, 6 चेंडू 22 धावांची गरज असताना जित गावड नावाचं वादळ आपल्याला बघायला मिळालं आणि अप्रतिम सामना मात्र विजय मिळवून दिला। आणि या वेळेला मात्र शुभम पाटील, क्या बात है, हॅली नावाचा ब्रँडेड फटका, 6 धावा येतात। कम्मालीचा टायमिंग बघायला मिळाला आपल्याला। विजयासाठी 11 धावांची गरज असेल, चेंडू शिल्लक आहेत 5। शोरमा जवळ आलेला आहे, 5 चेंडू। शोरमा की वडापाव, कोण होतोय भारी? हॅट्रिक षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल संदीपजी पाटील साहेब, तसेच ऍडव्होकेट आहेत नवीनजी गरज साहेब। आणि या वेळेला मात्र लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत। स्टायलिश फिनिश करेल का एबीएसडी स्टाईल? जेटी यांच्याकडून सुद्धा, गौरव तरे यांच्याकडून सुद्धा आणि टाय झाला तर मात्र तवा फ्राय। धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 12 धावा आलेल्या आहेत 2 चेंडू मध्ये। 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज।
कोण होते कोणावर भारी। अव्वळेला मात्र पुन्हा एकदा मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, स्टाइलिश फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता शुभ मेलीने। तीन चेंडू आणि विजयासाठी पाच धावा, तीन चेंडू आणि विजयासाठी पाच धावांची गरज असेल। पुन्हा एकदा गोलंदाज, या वेळेला मात्र स्वीट साऊंड शुभम पाटील मुक्याच्या क्षणी मात्र फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी आणि शोरमा यांनी मात्र विजय मिळवलेला आहे वडापाववर। धावसंख्या आपण बघितली तर शुभम पाटीलने या चार चेंडू मध्ये तब्बल 18 धावा। शुभम पाटील यांनी यायचं आहे इथे, शुभम पाटील लगेच यायचं आहे। नवीनजी गरज साहेब आणि संदेशजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच गौरव तरे यांच्याकडून सुद्धा शुभम याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। कमालीची फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली। उद्याच्या दिवसामध्ये उद्यापासून सर्व सामने हे दिलेल्या वेळेनुसार होतील, अन्यथा जी पेनल्टी आज लागलेली आहे तीच पेनल्टी उद्या सुद्धा तुम्हाला लागले जाईल याची नोंद घ्या।